शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 रोजी धानिवरीच्या दहीगाव पानतपडा या पुलाचे लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम पार पडले. स्वातंत्र्यापूर्वीपासून पिढ्यानपिढ्या दोन पाड्यांना ये जा करण्याकरिता पावसाळ्यात मार्ग बंद होत असे. या पाड्यांना जोडण्यासाठी अनेक वेळा पुलाची मागणी देखील करण्यात आली होती. आजारी किंवा शाळकरी मुलांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबतची बातमी पालघर न्यूज नेटवर्कने लावून धरली होती व प्रशासनाने अखेर दखल घेत पुलाच्या कामांना काही महिन्यापूर्वी मंजुरी देखील दिली. तसेच या पालघर विधानसभेचे शिंदेगडाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी देखील या कामाचा पाठपुरावा करून धानिवरी पानतपडा येथे पुलाचे काम पूर्णत्वास नेले व याच पुलाचे लोकार्पण सोहळा देखील आता पार पडला आहे. या पुलामुळे प्रवास आता अगदी सोपा झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी गावचे सरपंच शैलेश कोरडा, गणेश पडवळे, प्रकाश कांबळी, भिकू चव्हाण, अंकुश गोरवाला, लता तांबडा, सुनील तांबडा, संजीव बोबा, रामदास गोरवाला, माजी सरपंच राजाराम तांबडा, धर्मा तांबडा हे उपस्थित होते. माहिती आहे हा धानोरी पानतपाडचा छोटा ब्रिज अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती, परंतु तो होत नव्हता. माझ्या कारकिर्दीमध्ये मी तो पूर्ण केला याचं मला एक समाधान आहे. आज या ब्रिजचं उद्घाटन देखील केलेलं आहे. या ब्रिजवरून अनेक ग्रामस्थ, आज शाळकरी मुले असतील, ग्रामस्थ असतील, अनेक येण्याजाण्यासाठी त्यांच्या सोयीचा झालेला आहे. असेच जर पुन्हा आपल्याला संधी दिली तर पुन्हा असे ब्रिज आपण बांधत राहू, लोकांची कामं करत राहू. पूर्ण